नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पीक सल्ला ह्या उपक्रमामध्ये आजचा जो टॉपिक असणार आहे, ढगाळ वातावरणामध्ये आपल्या कांदा पिकाचं कशा प्रकारे आपण संरक्षण केलं पाहिजे, तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात की हे जे काही सतत जे पुढचे दिवस आहे, अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, ढगाळ वातावरण आहे। तर ह्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या कांदा पिकाला अधिक नुकसान होऊ शकतं। तर ह्या सर्व या ढगाळ वातावरणापासून आपल्या कांदा पिकाचं कशाप्रकारे आपण संरक्षण करायचं आहे, याचं आपण काटेकोरपणे नियोजन केलं गेलं पाहिजे। जर आपण काटेकोरपणे नियोजन नाही केलं तर आपल्या कांदा पिकावरती मावा, तुडतुडे, कांद्याची पात करपणे, पिवळे पडणे, मुळकुजे या अनेक समस्यांना आपल्या कांदा पिकाला सामना करावा लागणार आहे। तर यासाठी मी याप्रमाणे एक टाइम टेबल बनवले आहे की कशाप्रकारे आपल्याला फवारण्या करायच्या वगैरे आहे। तर हे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी तुम्हाला या फवारण्या वगैरे सुद्धा सांगणार आहे। तर या प्रकारे आपण ह्या जर फवारण्या केल्या तर निश्चितच ढगाळ वातावरणामध्ये आपल्या कांदा पिकाचे संरक्षण होणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांची कांदा पिकासाठीची ही जी काही आहे, ही जी पहिलीच फवारणी असणार आहे, म्हणजे सुरुवातीची जी पहिली फवारणी असणार आहे, तर त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला फवारणी करत असताना जे साप बुरशीनाशक आहे हे 40 ग्रॅम घ्यायचं आहे, हमला 30 ml घ्यायचं आहे आणि स्टिकर हे 10 ml घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे 3 औषधांची आपल्याला ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी आहे, ही पहिली फवारणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही फवारणीचं मी टाइम टेबल बनवत असताना 3 टप्प्याच्या फवारण्या बनवलेल्या आहे, फवारणी पहिली, फवारणी दुसरी आणि फवारणी तिसरी। तर प्रत्येक फवारणीमध्ये मी एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि स्टिकर घेतलेला आहे। स्टिकर यासाठी घ्यायचा आहे की ढगाळ वातावरणामध्ये आपण जे काही स्प्रे करणार आहे त्याचा जो पॉवर आहे, जो अधिकाधिक आपल्या कांदा पिकावरती जास्त काळ टिकून राहावा म्हणून आपल्याला त्यामध्ये स्टिकर घ्यायचा आहे, जेणेकरून सतत सारखे आपल्याला स्प्रे काढावे लागणार नाही म्हणून आपण त्यामध्ये स्टिकर ॲड केलेला आहे। तर आता ही पहिली फवारणी झाली, त्यामध्ये साप, हमला आणि स्टिकर घ्यायचा आहे। हे जे काही मी तुम्हाला प्रमाण सांगितलं याप्रमाणे 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला याप्रमाणे प्रमाण घ्यायचं आहे। पण ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी ऑलरेडी आधीच होऊन गेलेली आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांना दुसरी फवारणी करायची आहे, तर त्या शेतकऱ्यांनी मार्शल हे 30 ml घ्यायचं आहे, ताकद 40 ग्रॅम घ्यायचं आहे आणि स्टिकर हे 10 ml प्रत्येकी एका पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे, याप्रमाणे ही घ्यायचं आहे। ज्या शेतकऱ्यांची पहिली देखील फवारणी झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांची दुसरी देखील फवारणी झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची आता तिसरी फवारणी असणार आहे, तर ह्या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला प्रोफेक्स 30 ml घ्यायचं आहे, कवच 20 ग्रॅम घ्यायचं आहे आणि स्टिकर 10 ml या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आहे। आता याप्रमाणे आपण सर्वांनी फवारण्या करायच्या आहे, किंवा आपण इतरसुद्धा दुसरे कीटकनाशके, इतरसुद्धा दुसरे बुरशीनाशके वापरू शकतात, त्याबद्दल माझं काही हे नाही। पण मी ह्या यासाठी हे बुरशीनाशक घेतलं आहे की यांचे रिझल्ट चांगले आहे आणि ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं, जेणेकरून आपल्या कांदा पिकाला चांगला फवारणीचा रिझल्ट मिळावा म्हणून जे काही रिझल्ट असणारे जे औषधे आहेत, जे आपले फंगिसाईड आहे, ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही इतरसुद्धा दुसरेसुद्धा औषधांची फवारणी करू शकता, त्याबद्दल काही नाही। तर पण आता हे झालं फवारणीचं नियोजन। आता जर एखाद्या वेळेस जर पाऊस झाला, कांदा पीक आपण लावलेला आहे आणि जर कुठे एखाद्या भागामध्ये जर पाऊस झाला, तर पाऊस झाल्यानंतर तात्काळ आपल्याला कॅब्रोटॉप आणि एक्झोडोस ह्या 2 औषधांची तात्काळ फवारणी करायची आहे। एक्झोडोसऐवजी तुम्ही दुसरं पण कोणतं पण औषध घेऊ शकता, पण कॅब्रोटॉपचीच फवारणी करा, कारण कॅब्रोटॉपचं याच्यासाठी फवारणी करायची की कॅब्रोटॉपची फवारणी करत असताना लवकर आपल्याला त्याचा परिणाम आहे हा जमिनीमध्ये लवकर मिळण्यास मदत होते, म्हणजे लवकर जे काही बुरशीनाशक आहे हे लवकर रिझल्ट देतं, म्हणून आपल्याला पावसा ज्यावेळेस पाऊस होईल त्यावेळेस तात्काळ कॅब्रोटॉपची ह्या औषधाची आपल्याला फवारणी घ्यायची आहे। तसंच कॅब्रोटॉपची फवारणी घेतल्यानंतर हे झालं पाऊस पडल्यानंतरची ह्या 2 औषधांची फवारणी घ्यायची आहे। पण शेतकरी मित्रांनो, ह्या ज्यावेळेस पाऊस पडत आहे यावेळेस जे काही आपण पाणी देत असतो हे पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पाणी देताना आपल्या कांदा पिकाला हे कमी प्रमाणातच द्या, जर जास्त प्रमाणात आपण पाणी दिलं तर आपलं कांदा पीक हे कोलमडू शकतं, मुळकूज होऊ शकते, पिवळे पडू शकतं, वाकडे तिकडे होऊ शकतं, ह्या अनेक समस्या आपल्या कांदा पिकावरती सामना करावा लागेल। त्यामुळे पाण्याचं नियोजन हे काटेकोरपणे करा, जरा पाण्याला थोडा थोडा ताण देत चला। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे ढगाळ वातावरणा मध्ये आपल्या कांदा पिकाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे। अशा प्रकारे हे सर्व फवारण्या वगैरे आपल्याला घ्यायचं आहे आणि शेतकरी याप्रमाणे आपण फवारण्या घ्या, दुसऱ्या पण फवारण्या घ्यायचं असेल त्या पण तुम्ही ॲड करू शकता, त्याबद्दल काही हे नाही। अशा प्रकारे तुम्ही ह्या फवारण्या घ्यावा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।